सर uh, आज तुम्ही तुमच्या क्लिनिकच्या माध्यमातून अनेक रुग्णांवर उपचार केलेत यशस्वी उपचार झालेत तर मग आत्तापर्यंत किती रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार झाले सर आत्तापर्यंत म्हणजे फर्स्ट स्ट्रेन आणि हा सेकंड स्ट्रेनमध्ये जर बघितलात तुम्ही तर मी साधारण अकरा ते बारा हजार पेशंट्स कवर केलेले आहेत ह्याच्यामध्ये बरेचसे डॉक्टर्स आहेत काही मंत्री लोक आहेत इवन सर मी आपल्या आयुष मंत्रालयाचे श्रीपाद नाईक mm -hmm. जे मंत्री आहेत गोव्याचे ते ज्यावेळी लास्ट टाइम सिरियस होते त्यावेळी देखील मला त्यांनी तिकडून कॉल केला होता कारण की माझे त्यांच्याशी रिसर्च कारण की माझं रिसर्च बरासा सुरू आहे या संदर्भात त्यांनी बोलवलं होतं मी त्यांना आय सी यूमध्ये जाऊन मेडिसिन दिले होते ते त्यातून रिकवर झाले आणि ज्यावेळी ते रिकवर होऊन बाहेर आले पर्सनली त्यांनी मला पोस्ट कोविडच्या ट्रीटमेंटसाठी बोलवलं होतं तर ह्या पद्धतीनं मी बरेच पेशंट्स क्लिअर केलेले आहेत आणि कोल्हापूरमध्ये आत्ता बघता तर आम्ही एक साधारण चोवीस पंचवीस किंवा सव्वीस एच आर सी टीचे पेशंट्स आहेत हे आम्ही होम आयसोलेशनवर कव्हर केलेले आहेत जे की खूप क्रिटिकल क्रिटिकल मानलं जातं म्हणजे इथं आपण आयसीयू प्रेफर करतो की पंचवीस कोर आहे म्हणल्यानंतर आपण त्यांना विदाउट आयसीयू कुठेही सोडत नाही आहे अशा पेशंट्सना आपण ओपीडी बेसिसवर क्लिअर केलेलं आहे होम आयसोलेशनमध्ये अँड दे ऑल आर हेल्दी बऱ्याच जणांचे ऑक्सिजनचे जे इश्यूज आता आपण बघतो मूळ ऑक्सिजन ड्रॉप होणं ही जी हे आहे ही दोन पद्धतीनं होते एक तर ज्यावेळी तुमची पूर्ण छाती भरलेली आपण म्हणतो कफ साचलेला आहे त्यामुळे शंभर टक्के ऑक्सिजन तुम्ही घेऊ शकत नाही जिथं हवा पाहिजे तिथं कफ साचला आहे त्यामुळं ऑक्सिजन ड्रॉप होण्याची शक्यता ती असते आणि दुसरी येते ही भीती कारण की मेन कॉज आता जर तुम्ही बाहेर बघितलात तर नव्याण्णव टक्के जनता ही घाबरलेली आहे कोरोनाला ओके okay. ह्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व्ह केला तर ऑक्सिजन ड्रॉप होण्याची पद्धत जी आहे ही भीती बसल्यानंतर पटकन ड्रॉप व्हायला चालू होतं म्हणजे सकाळी शहाण्णव वाजता आजूबाजूच्या बेडवरचा कोणत्या एक्सपायर झाला की ह्याचा पटकन नव्वदवर ऑक्सिजन जातो हे हे फियर फॅक्टर आहे हे असे पेशंट्स आपण आपले काही मेडिसिन्स आहेत ज्याच्यावर तुम्ही ऑक्सिजन लेवल आम्ही म्हणजे दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी वेंटीवरून काढलेत किंवा होम आयसोलेशनमध्ये आहेत ज्यांचा ऑक्सिजन आम्ही म्हणजे होम आयसोलेशनमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशीच्या ऑक्सिजनचे बरेचसे पेशंट्स आहेत ज्यांना आम्ही कुठल्याही पद्धतीचं म्हणजे ऑक्सिजन ओटू वगैरे न देता mm -hmm. आम्ही ट्रीट केलेला आहे दे ऑल आर सेफ म्हणजे ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी याच्यातून बाहेर पडले आता सर तुम्ही जसा म्हणालात की मेंटॅलिटी लोकांची जसं की हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट आपल्या बाजूचा डेथ झाला mm -hmm. तर त्या पेशंटची मेंटॅलिटी अशी होते आणि ऑक्सिजन लेवल कमी होतो मग अशा लोकांना मानसिक स्वास्थ्य साठी काही सगळ्यात गरजेचं तेच आहे सर एकतर जो काय तिथला नर्सिंग स्टाफ आहे किंवा जे काही डॉक्टर्स आहेत इव्हन आम्ही देखील जर तुम्ही बघितला तो पीड लेवलवर तर ज्यावेळी पेशंट येतो ना तर तो ऐंशी टक्के घाबरलेला असतो आणि वीस टक्के आजार असतो आम्ही त्याला पहिला माइंड काउन्सलिंग इतकं स्ट्रॉंग देतो की तो जाताना तिथून हसत गेलाच पाहिजे आणि ह्याच्यानंतर तुमचा जर ऑक्सिजन तुम्ही चेक केलात तर ते नव्याण्णव टक्के दुसऱ्या दिवशी क्लिअर झालेला असतो आणि हॉस्पिटलाइज जर म्हणलात तर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी पण आपल्याकडे काही मेडिसिन्स आहेत जे त्यांचं इंटरनल कॉन्फिडन्स पण वाढवतं आणि जो फिअर फॅक्टर आहे तो आपण ह्याच्यातून काढू शकतो आहेत असे कारण की होमिओपॅथी ही मेन माइंडवर काम करते तुमची रोगप्रतिकारशक्ती तर वाढवतेच पण कुठल्याही पेशंटला आम्ही ज्यावेळी ट्रीट करतो त्यावेळी आम्ही त्याचं पहिलं मानसिकता काय आहे ही बघतो कारण की आपले जे काही आजार आहेत जर तुम्ही कॉमनली बघितलात पहिले ते लिवर किडनी असो किंवा फुफ्फुसांचे ह्याच्या पाठीमागे एक मानसिक हे असतो ज्यावेळी माणूस घाबरतो आणि ती भीती कुठल्या पद्धतीची आहे जर समजा माणसाला मरणाचीच भीती असेल तर त्याला शंभर टक्के फुफ्फुसांचे आजार होतात मग तो कोरोना असेल निमोनिया असेल टी बी असेल जे काय असेल जर तुम्ही जनरल सर्वे केलात तरी तुम्ही ह्याच्यातून कारण की माझा हा स्टडी आहे मी ह्याच्यावर माझा रिसर्च पण सुरू आहे आता तर पहिली जर तुम्ही भीती काढलात तर त्यांचं निम्म म्हणजे कफ होण्यापासून ते वाचतात सेकंड थिंग त्यांचं ऑक्सिजन लेवल नॉर्मल राहते आणि काही मेडिसिन्स असे आहेत जे तुमचं माइंड लेवल एकदम स्ट्रॉंग करते आणि जिथं तुमचं ऑक्सिजन ड्रॉप व्हायचं आणि ज्यावेळी तुमचं ऑक्सिजन ड्रॉप व्हायचा थांबतो त्यावेळी तुम्ही एक दोन ते तीन दिवसामध्ये परत नॉर्मल स्टेजला येऊ शकता